पण जुना काळ महिला काही नाटकात काम करत नव्हत्या. एखादं स्त्रीचं पात्र असले तर पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोरांनी नाटक बसलं द्रौपदी वस्त्रहरण, पण त्यांना द्रौपदीच मिळाला. म्हणजे पोरग तर तसं पाहिजे ना, दिसायला गोरं घुमटं नाक्षर ते द्रौपदीला मॅच झालं पाहिजे. उगं काही सॉंग करण्यात मजा आहे का? एक पोरग भेटलं पण त्याला होती बिडे वडाची सवय. त्यो म्हणा द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही बो. पोरं म्हणे बिडे वड पण टेच्या मागं गेले वड. तो म्हणला हा. द्रौपदीने साडी घातली, मेकअप केला, द्रौपदी गेली टेचच्या मागून बिडे तोंडाला गापकोनं झुरका वाढला, पण पडदा ओघडणारा होता. आप्पा मारते जी एस पी एलं होतं, त्याला टायमिंगच कळालं नाही. द्रौपदीने बिडीचा धूर तोंडात ओघडायला वडायला आणि ह्याने पडदा ओघडायला एक टाईम खपकून द्रौपदी टेजवर आली. गडबडीत बिडी फेकली पण तोंडातला धूर कुठं फेकता येतोय द्रौपदीला? तोंड तसं जम झालेलं. द्रौपदी नुसती बघायची, कृष्ण नुसता टेजवर उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. आता काय बोलून द्रौपदी? द्रौपदी मनात म्हणले किसना मी जर बोलले तो लोक तुला हानते ना मला हानते नाही. माझ्या तोंडात बिडीचा धुर आहे, मी तरी कवरदम काढू. द्रौपदीने आ केलं खपकून दिला धुर सोडून. आख्या टेजवर नसता धुरच लोक म्हणले धुर. पण कृष्ण हुशार होता. ते म्हणा द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म हा अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा धुर निघतो या. कारण द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना, म्हणजे तवाचा थोडा अजून मधून झटका हाणतो. लोक म्हणे खरं आहे खरं आहे, काय कळत वाकाला तरी. हे कृष्णाला विकास असलो, कृष्ण सुद्धा अटल बिड्या वाढणारा होता नाटकातला. विठाला बापाने मुला देखता व्यसनच करू नका. तसं तर करूच नका, पण निदान मुलांना देखता तरी करू नका. काय आपल्या पुढच्या पिढीने आपल्याकडून आदर्श घ्यायचा? अरे बापाचं जीवन असं असावं की आपल्या मुलाला जगामध्ये दुसऱ्याचा आदर्श ठेवण्याची गरज पडली नाही पाहिजे. मुलगा म्हणला पाहिजे माझा बापच माझा आदर्श आहे. आणि असं जीवन बापाचं असावं. माय बाप मुळी बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी. आणि जगी आईसा बाप हे नानांकडे पाहून लक्षात येतं माय बाप. आणि म्हणून आपला आदर्श आपली पुढची पिढी घेत असते. म्हणून जुन्या पिढीनं सुद्धा व्यवस्थित राहणं ही काळाची गरज आहे. सध्या म्हाताऱ्या माणसांनी पोरांवर झोड उठवली, तरुण पिढी बिघडली. पोरांचं बघू आम्ही काय करायचं? तुम्ही पहिल्या मंदिरात पत्ते खेळायचं बंद करा. तुम्हीच मंदिरात पत्ते खेळता आणि पोरांचं बघू आम्ही काय करायचंय? आधी आपण नीट राहावं. विडल पोरगा म्हणलं पप्पा जाऊ नका. मरचन म्हणले रिटर्न फिरला बाप. कोणीच पुढे नाही, लेडीज बोलायली पुतना मी मारते कृष्णाला. अनेक राक्षस मारले. काग बघ रिटा मारले बाळपणी, अवघी दैत्य गाणी वडविले. विटंबिला भट ची फजिती केली. हळूहळू देव मोठे होऊ लागले, रांगू लागले. तळवे तळ हात तळ तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रांगू लागले, चळू लागले, उमरा ओलांडला, बाहेर आले, वाड्यात आले, माती दिसली, धरला बुकना, टाकला तोंडात. माती खाली बघितलं बळरामदादांना, हायकोर्टात तक्रार, मैया कन्हैया माती खातो. आई साहेबाने का टिकले? कृष्ण माती खाल्ली का? Oh,
देवाचं वैलान होतं. गोबरगाल सावळं कलर कुरवे केस पिवळा पितांबर लालशाला उंचीला कमी होतं आणि असं गुटगुटीत कुरवळ्या केसात मोरपंख गळ्यात मोत्याच्या वैजयंतीच्या माळा कमराला बासरी लालशाला आणि बोबडं बोलायचं मैया मी माती काय लागतं तुला वाटतं का ग. आई म्हणले नाही खाणार पण हे बळरामदादा कुणावर विश्वास ठेवती मी नाही माती खाल्ली. आई म्हणले नाही ना खाल्ली मग आकर